मुग्धा। नमस्कार बाई। मुग्धा आज की नाही, मी तुला काही प्रश्न विचारणार आहे। आपण या ठिकाणी या ज्या वस्तू ठेवल्या आहेत ना, या वस्तूंचा वापर तू कुठे कुठे करताना पाहते? घरी तू या वस्तू बघितलेल्या असते, त्या वस्तू कुठे कुठे वापरल्या जातात ते आपण आज आपल्या बालमित्रांना सांगूया। तुझ्या घरी हरभरे भरडण्यासाठी काय वापरलं जातं यातलं? हो, याला काय म्हणतात? जात म्हणतात। हे जात हरभरे भरडण्यासाठी वापरलं जातो। पूर्वीच्या काळी या जात्यानेच गहू दळले जायचे, बाजरी दळली जायची, ज्वारी दळली जायची, कुठलंही धान्य असेल ते ह्या जात्याने दळलं जायचं। पण हल्लीच्या काळात आपण चक्कीचा उपयोग करतो, बरोबर? ज्वारी पाखडण्यासाठी कसला उपयोग करतात तुझ्या घरी यातलं? हे सूप। शाबास। हे सूप जे आहे त्यामध्ये वस्तू पाखडण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो, बरोबर? काकडी कापण्यासाठी काय वापरतात तुझ्या घरी यातलं? सुरी। शाबास। ही जी सुरी आहे ही काकडी असेल, भाजीपाला असेल, फळं असतील, ती कापण्यासाठी वापरतात। सुरी सारखंच आपण विळी वापरू शकतो, पावशी वापरू शकतो, असे धारदार वस्तू आपण कुठलीही वस्तू कापण्यासाठी वापरू शकतो, बरोबर? चहा गाळण्यासाठी यातलं काय वापरतात ग मुग्धा? ही गाळणी। शाबास। ही जी गाळणी आहे ती आपण चहा गाळण्यासाठी वापरतो, हो ना? तू रोजच बघत असेल तुझ्या घरी। यानंतर गहू गाळण्यासाठी यातली काय वापरतात ग? बरोबर, गहू चाळण्यासाठी ही जी गाळणी आहे हिचा आपण उपयोग करत असतो। तसंच तुमच्या घरी जो मसाला केला जातो तो मसाला कशावर वाटते तुझी मम्मी? मिक्सर। शाबास। हे जे मिक्सर आहे याच्यामध्ये मसाला वाटला जातो, बरोबर ना? तर हे मिक्सर आता तंत्रज्ञानाच्या युगात आलेलं आहे, पण विद्यार्थी मित्रांनो आणि मुग्धा, यापूर्वी हे मिक्सर नव्हतं। तेव्हा हे जे जात आहे त्यामध्ये ज्या पद्धतीने दगडाची दगड आहे त्या दगडाचा एक पाटा राहायचा आणि त्याच्यावर वरवंटा राहायचा। त्या वरवंट्याच्या सहाय्याने त्या पाटावर एखादी वस्तू बारीक केली जायची, असं पूर्वीचे लोक वापरायचे। असे वेगवेगळ्या वस्तू आपल्या घरामध्ये तू वापरताना बघितलेल्या असतील, हो ना? चालेल, धन्यवाद। धन्यवाद।